नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं खूप खूप स्वागत करत आहे. आज आमच्याकडे टँकरची ऑर्डर आलेली आहे, तर टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी मी वरती चढत आहे, कारण पाईप लावून टँकरमध्ये सोडायचं आहेत आणि मोटर चालू करायची आहेत आता. तर त्यासाठी झाकण काढून यामध्ये पाणी भरायचं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं टँकरच्या ऑर्डर आमच्याकडं सारख्या सारख्या येत असतात आणि सकाळी पाणी लाईट आहे तोपर्यंतच टँकर भरणं शक्य असतं. तर आत्ता लाईट आली आहे तर भरून ठेवायचं लगेच. आणि हे पाईप आता मी धरून ह्याच्यामध्ये सोडते आहे. मी वरती गेली आणि लाईट पुन्हा गेली, परत खाली आली, परत वरती चढली आणि नंतर मग टँकरमध्ये पाणी भरायला सुरुवात केली. ते 5000 लिटरचं टँकर आहे आणि आमच्याकडे बागा बनून लावलेल्या मोसंबी, डाळिंब, सीताफळ वगैरेच्या लिंबू ह्याच्यासाठी पाणी पाहिजे असतं, कारण खूप वर्षाचा बाग एक वर्ष जर पाणी नाही मिळालं तर तो तुटून जातो, तोडावा लागतो, वाळून जातो. तर त्याला वाचवण्यासाठी टँकरने विकत पाणी घेऊनसुद्धा वाचवतात आणि कमी पैशामध्ये त्यांना टँकर पुरवत असतो, कारण बागाला खूप वर्षाची मेहनत असते. तर त्याला वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं, प्रत्येक गावातल्या लोकांचं. तर आता त्यासाठी टँकर भरते मी आणि फुल टँकर भरल्यानंतर त्याला घेऊन जाणार. तर आणि हे काम करताना खूप मजा पण येते आणि टँकर खूप कापून तरी पण भरत होती. नंतर आता थोड्याच वेळात भुलून जाईल ते. आणि वरती टँकरवर बसून खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं, कारण खालून गरम पण झालेलं होतं टँकर. आणि पाईप धरून मी नेहमी माझं काम खूप आनंदात करत असते, म्हणजे काम केलं तर खूप बिलकुल येत नाही आणि आता थोडा वेळात भरून जाईल. आणि हे लांबच्या विहिरीमधनं पाणी येत आहे त्यामुळं 15 मिनटं घेणार आहे. 5000 लिटर पाणी भरण्यासाठी. आणि जर आमची बाजूलाच विहीर आहे टँकरच्या, तर तिथनं पाणी घेतलं तर 10 मिनटात पण भरतं, फोर्स असतो पाण्याला, पण काही हरकत नाही, 15 मिनटामध्ये भरून जाईन आता. आणि उरलेलं पाणी पुन्हा विहिरीमध्ये सोडायचे, त्या विहिरीतलं ह्या विहिरीमध्ये. ते पण लाईट जाण्याच्या आधी हे काम करणं खूप गरजेचं असतं. तर काचेच कामं चालू असतात आमचे, एकदा वेगळे जरी उन्हाळा आहेत तरी आमचे कामं बंद नसतात. आणि म्हणून आम्ही म्हणत असतो की शेतकऱ्यांना 12 महिने सुट्टी नसते, प्रत्येकांना आठवड्याची. आणि मध्ये सरकारी सुट्ट्या असतात, तशा आमच्याकडं कधीही सुट्टी नसते, 12 महिने आमचे काम चालूच असते. आणि अजून नवीन नवीन कामामध्येच येतात, तर जुने तर रेग्युलर असतातच पण नवीन पण येत असतात. आणि टँकर आता भरलं आहेत फुल, झाकण लावून मी खाली उतरून येईल मग. तर आता भरलेल्या टँकरचं झाकण बंद करूया आणि लगेच खाली येणार आहेत मी आता. आणि आता हे थोड्या वेळाने हे टँकर माझा भाऊ येऊन घेऊन जाईल. आणि मी पण ट्रॅक्टर शिकते आहे, मलाही लवकरच टँकर पोहोचायचं आहेत. बघूया कधी दिवस येतो तो पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत लवकरच शिकणार आहेत मी आता. तर बघूया कधीपर्यंत शिकते ते. गेला तू कधी खेळाला?
उतर तू खाली सामान उतर. तर भरून झालेत आता खाली उतरून बघायला म्हणून मिळून थोडं पण नक्कीच ती लवकरच सोडणार आहेत मी माझ्या माझ्या हाताने टँकर मिळून. तर आता बाकीचे राहिलेले बाकीचे कामं करून घेऊया याच्या आणि आता विहिरीत सोडून घेऊया कारण विहिरीमध्ये टाकून ठेवायचे आहेत आता कारण असं टँकरसारखे सारखे ऑर्डर येत असतात. दिवसाला कधी कधी 7-8 टँकर पण होतात आणि कधी कधी 4-5 कमीत कमी 4-5 सुरू होतात. तर आता विहिरीमध्ये पाणी साठवून ठेवायचं आहे आणि तिला पहिला पाऊस आला की लगेच भरून जाते. आता बघ किती खोल गेली पण पाणी तसं भरत आणि दुसरं काही लावलं की फक्त जनावरांसाठी मक्का आणि रोप टाकलं आहे थोडंसं मिरची आहे आणि भूमीवरचं पाणी आता बंद करणार आहोत आम्ही. तर असं सगळं झटपट काम सुरू असतं आणि इतकं सगळं काम केलं सकाळी सकाळी खूप भूक लागते आणि आता हे मी बांधून ठेवले तिथं मोटर फडा आणि बंद करून टाकू उत्साह संपला की आणि आता अशी जोरदार भूक लागते ते सगळे. आणि आता माहिती किती वाजले फक्त 8:30 वाजले आणि 8:30 वाजेपर्यंत आमचे खूप सगळे कामं संपत असतात आणि आमचा स्वयंपाकही झालेला आहेत मस्त गरमागरम. आता जेवण करूया कढी वांग्याची भाजी सोबत भात मस्त आणि शिळ्या पोळ्यांचे थोडेसे मनोहर पंतही केलेले आहेत आणि कृष्णाला सार भात म्हणून काळी भाजीसोबत तूप टाकून खात असतो तो. कांदा लोणचं ठेचा मस्त जेवण जक्कास बनवलेलं असतं कारण सगळेजण काम करतात तर भूकही तशीच लागते. आणि आता जेवणं सुरू आहेत सगळ्यांचे आणि टी व्ही बघत मुलं फार नखरे करतात जेवायला म्हणून बघा किती वेळ झाला तरी अजून हातही लावलेलं नाही कृष्णाने म्हणून टी व्ही बंद करूनच जेवण करायचं असा रूल आहेत आमच्या घरामध्ये. पण कधी कधी तोडतात मुलं पण आज बंद करून टाकली टी व्ही. आता त्याला जेवण आता बघा पटपट जेवण घेईन जेवण थंड होऊन जातं तरीही त्यांना सुचत नाही की आपण जेवण संपावं. आणि सगळे कामं करून आल्यावर घरात मस्त भूक लागलेली असताना सगळ्यांसोबत जेवायला खूप मज्जा येते अंगत पंगत करायला. तर चला तुम्हालाही तुमच्या अंगत पंगतची आठवण झाली असेल तर आमच्या अंगत पंगतमध्ये नक्की सामील व्हा तुम्ही छान वाटेल आम्हाला पण. आणि गरम गरम कढी प्यायला मस्त लागते. दह्याची कढी आमच्या खूप मस्त बनवली जाते साध्या सिंपल पद्धतीने. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत एखाद्या छानशा व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत राधे राधे.